हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा। तर आज आहे धनतेरस। धनतेरसच्या तुम्हा सर्वांना आम्हा दोघींतर्फेही खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या मंगलमय आणि शुभ दिवसाची एक गोड अशी सुरुवात झालेली आहे। तर दिवाळी आलेली आहे 2 दिवसावरती आणि सगळीकडे सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू आहे, तशीच आमची सुद्धा चालू आहे। तर इथं काही आम्हाला सारायला शेण मिळालं नाही, त्यामुळे इथे घेतलेला आहे हा आम्ही सड्याचा कलर। तर अशा पद्धतीचा सड्याचा कलर मिळतो, 5 रुपयाला एक पॅकेट असतं आणि खूप छान असा याने शेण सारवल्यासारखा इफेक्ट जमिनीवर दिसतो। ते तुम्ही पुढे पाहतालच, अगदी असं वाटतं की शेणाने सारवलंय असं दिसतं। तर सिंपल पाण्यामध्ये कालवून एक बकेटला एक पॅकेट टाकलंय आणि सिंपल आपल्याला जसा आपण रेग्युलर सडा मारतो तसा सडा मारून घेतलाय। तर इथे तुम्ही पाहू शकता किती असा छान आणि मस्त कलर आलाय, अगदी शेणाने सारवल्यागत दिसत आहे। आणि दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो, सारवल्याशिवाय अधुरा वाटतो। तर इथे सगळे दिवे पाण्यामध्ये टाकून घेतले आहेत। सकाळ सकाळ पाण्यामध्ये टाकल्याने त्याचा ड्रायनेस कमी होतो आणि ते कमी तेल शोषून घेतात। तर स्वातीचं चाललेलं आहे अंगण साफसफाईचं आणि सडा मारायचं काम, तोपर्यंत मी घरातील कामे आटपून घेतली। तर आम्ही थोडंसं डेकोरेशन केलंय दिवाळीसाठी, तर तुम्हाला दाखवते मी कसं। तर ताई जा तिकडनं लाईटची माळेचं बटन दापून या। थोडेच लाईटीचे माळा आणि थोडेसे फ्लावर्स वगैरे लावलेत, तर तुम्ही इथे पाहू शकता। अजून सीडी वगैरे पण तशीच आहे। खूप सिंपल असं डेकोरेशन केलंय दिवाळीसाठी आणि तुम्ही इथे पाहू शकता थर्मकॉल, थोडंसं जाडसर थर्मकॉल मार्केटमध्ये मधून आणून त्यावरती कलश, स्वास्तिक किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिवे काढून त्याला थोडंसं कलरिंग केलंय फेब्रिक कलर्सनी आणि त्यावरती थोडंसं मिरर वर्क केलंय, तर खूप सुंदर असे हे दिवे वाटतात। आणि हे दिवे आम्ही बनवलेले 7 ते 8 वर्ष झाले। दरवर्षी हेच दिवे आम्ही घराच्या बाहेर भिंतींवर चिटकवत असतो। खूप छान असं लुक येतं या दिव्यांमुळे आणि खूप सुंदरही दिसतात। किल्ला की आज मुलांनी खूप सजवलाय, सगळ्या घरामधल्या वस्तू आणून आणून त्याच्यामध्ये ठेवल्यात। खूप हट्ट करत होता ध्रुव सुद्धा की मम्मी हे ठेवायचं ते ठेवायचं, तर घरामधले हत्ती आणि आणखी काय 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 आणून ठेवलंय ते। हे पहा, घरामध्ये जे 2 हत्ती होते ते आणून मांडलेत। पुन्हा डॉग पण आणून लावलाय। कुठं डीजे सॉंग लावायचं का बर? ताईची चालली पूजेची तयारी आणि माझे चालले इकडे दिवे लावायची तयारी। धनतेरसची आमच्याकडं एकदम सिंपल पूजा असते, साधी सोपी, जे आपण हे आणतो धन ठेवण्यासाठी, धान्य ठेवायसाठी। तर ह्याचे घरातले 5 धान्य शेतातील असो किंवा घरातले असो, तर 5 धान्यांनी हे भरून ठेवावं लागतं। 5 गहू, ज्वारी, बाजरी काहीही असो। तर अशा सिंपल आणि सरळ साध्या सोप्या तरीकेने पूजा केली जाते। दिवे तर पेटवलेत पण काय माहिती आमच्या इकडं आज पावसाचं वातावरण झालंय, तर दिवे पेटवायचं काम चाललंय आणि इतकं पावसाचं वातावरण झालंय बाहेर, म्हणजे खूप हवा सुटलीये। काय माहिती दिवे राहतात का नाही। आणि ध्रुव कसा बसलाय बघा इथं, त्याला माचीस, फटाकडे, अगरबत्ती, म्हणजे जे बी आगीचं सामान आहे ते खूप आवडतं त्याला। आग लागलेली चुलीमध्ये जरी कधी आम्ही चुलीवर स्वयंपाक केला तर चुलीमध्ये सुद्धा असे वाळलेले पानं किंवा कागद सारखण्यासारखं काहीतरी टाकत राहतो, त्याला फार आवडते आग लहानपणापासून। खूप लक्ष द्यावं लागते त्यासाठी। कसं बघतोय बघा तू, चालली दिवे काय वाटत नाही राहतील म्हणून। जाऊ रे, एखादाच पेट्रोल टाकते रिटर्न तेल दिव्यांमध्ये, तेल सगळ्या दिव्यांमध्ये नको टाकू तेल, हवा इतकी आहे की ते बिलकुल नाही राहणार। एक 6 दिव्यांमध्येच टाक। कसली हवा चालली, पावसाचं वातावरण झालंय बहुतेक, पाऊस येण्याची शक्यता आहे। तर आता घरातली पूजा झाली आहे आणि आता बाहेरची पूजा करायला चाललोय। चल बाहेर, हवा तर भरपूर सुटली आहे, जेवढे राहतील तेवढे आता दिवे, मला नाही वाटत सगळे राहतील म्हणून। ते बघ विजले पण निम्मी तर विजले। जाऊ, एक ठेव, एक राहिला तरी चालेल दारातला, नाही तरी ते सगळे दिवे विजले पाहू शकता। सगळे पेटवले होते, फक्त 2-3च दिवे राहिलेत, सगळे विजलेत। तिथे म्हटलं होतं सगळे पेटू नको, तरी तिने सगळे पेटवले आणि ते बाहेर आल्यावर सगळे विजले। पहा वार लाईटच्या माळा पण राहतात की नाही, डाऊट होतोय मला आता। तुम्हाला तर सगळ्यांनाच माहित आहे की धनतेरस म्हटलं की काही ना काही खरेदी लोक करतात, तसंच आम्ही सुद्धा केली। तर
तर बऱ्याच दिवसापासून आमच्या दोघींचंही चाललं होतं ही वस्तू घ्यायची. तर मग म्हटलं धनतेरसच्या दिवशी घेतलेलंच बेटर राहील. तर मग कुठली आहे ती वस्तू तुम्हाला दाखवते. ओपन कर स्वाती. मागचा ब्लॉग पाहिला असेल त्यांना तर माहितच आहे की मी काय बुक केलं होतं आणि बुक करून त्या दिवशी आलो आणि आज मिस्टर जाऊन घेऊन आले. तर त्या आहेत ह्या खूप मोठ्या साईजच्या समया, म्हणजे खूप मोठी साईज आहे एवढीच्या समयांची. तर पार्ट दिलेली आहे त्यांनी, जॉईन करायची आहे म्हणजे ठेवायला पण मस्त जाईल. पाहू शकता खूप हेवी सुद्धा आहेत ह्या, म्हणजे वजन खूप आहे. आणि सुंदर असा मोर दिलेला आहे त्यावरती, ते मोराचं सुद्धा वजन खूप आहे. पाहू शकताय मित्राच्या समय, पाच वाटीची समय आहे ही. म्हणजे छोट्या घरामध्ये होत्या तीन होत्या छोट्या साईजच्या, पण ही अशी मोठी ना गौरी पूजेला वगैरे काम येते. आणि घरात कुठलीही पूजा असली की छान वाटतं, मोठ्या मोठ्या समया असले की एक. आणि मंदिरामध्ये पण आता नवीन घराचं मंदिर थोडंसं मोठं केलंय तर त्यापुढे ठेवायला सुद्धा हे खूप छान वाटतं. आणि रेग्युलर वापरायला पण छानच दिसणार आहे. मंदिरापुढे ठेवलं तरी वेगळंच लुक येऊन जाणार आहे मंदिराला, म्हणजे छानच वाटणार आहे नाही. तर मग ही आहे आमची धनतेरसची खरेदी. तर याची प्राईज आम्हाला सांगितली होती त्यांनी 8,500 रुपयाच्या दोन, कारण खूप वजन आहे याचं आणि हाईट पण खूप आहे. तर 8,500 दोन म्हटले होते, पण बार्गेनिंग करून मी 6,500 रुपयात ह्या दोन समया त्यांच्याकडनं घेतल्या. आणि ह्याच आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तिथे विचारलं तर ते म्हटले 8,000 कमी 1 रुपया पण नाही. तर मग आम्ही पण खुश झालो की आम्हाला कमीत कमी किमतीत इतक्या छान समया मिळाल्या. आणि त्या थोड्याशा लाईट वेट होत्या, पण ह्या खूप हेवी आहेत त्याच्यामुळे एवढे ते याची प्राइस आहे. नाहीतर मग वेट एवढं नसतं तर मग प्राइस. आणि याची मला असं वाटतं एका समयीचं 2.5 ते 3 किलो वजन असणार आहे 100%. 2.5 ते 3 किलो वजन असणार आहे ह्या एका समयीचं. ती खरेदी बघा, हवा बघा किती किती हवा, बाहेर खिडकी उघडी आहे तर सगळी पूर्ण म्हणजे एवढी हवा सुटली 100% पाऊस येणार असं वाटतं. आणि आमची खरेदी तर धनतेरसची आहे, तुमची कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा होता आमचा एक धनतेरसचा छोटासा ब्लॉग आणि छोटीशी खरेदी. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.